राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून राज्यात 1 ते 11 जूनपर्यंत संपूर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या 36% पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे, शेतकऱ्यांना बियाणे खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी, ज्या भागात पाणी टंचाईची स्थिती आहे तेथे टँकरद्वारे पाणी पुरवठा आणि चारा छावण्यांसाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य द्यावे, आपत्ती काळात सर्व विभागांनी समन्वयातून काम करून नागरिकांना वेळेवर मदत पोहोचेल या दृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत सद्यस्थिती आणि पर्जन्यमानाबाबतचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत दिले. तसेच पाणी टंचाईच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी वीज पुरवठा उपलब्ध होत नसेल तर त्या ठिकाणी जिल्हा विकास निधीतून सोलर पंप बसवण्यासाठी आणि पाणी साठवणुकीसाठी प्लास्टिक टाक्या घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत सद्यस्थिती आणि पर्जन्यमानाबाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अनिल पाटील, संजय बनसोडे, शंभूराज देसाई, धनंजय मुंडे, दादा भुसे, मुख्य सचिव डॉ नितीन करीर उपस्थित होते.